कशा पद्धति ने काम सुरू है, कशा पद्धति ने काम करना आहत, कंप्लीट होना है कि नहीं। चाकरमान्ना 10 तारखेला ज्याला आम्मी गणपतिला गावी जाोतला आम हा मार्ग खुला होना है कि हा सग्या गोषी वारंवार कोई ना को निवेदना मध्यम फोन मध्यम विचारत मनु मग का ही मंडली आई होती मैं मटल कि रविवार मैं असा ही डोंबिवली शहरा मदे मतदार संघासाठी वेळ देत असो, त्यामुळे रविवारी डोंबिवलीमध्ये जर असं तिथल्या असणाऱ्या आणि इथल्या असणाऱ्या लोकांसाठी जर काही प्रॉब्लम्स असतील, त्यांना काही जाणून घ्यायचं असेल तर आपण यावं आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊ असं आपण त्यांना ऑलरेडी सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये टेक्निकल टीम सर्व गोष्टीची पाहणी करत असते, सर्व काम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत असतं, असं काम चांगल्या प्रतीचं व्हावं यासाठी वारंवार अधिकारी वर्ग जेही तिथला जो असतो तो त्याची तपासणी करत असतो आणि जर असं निकृष्ट पद्धतीचं काम झालं असेल आणि याची जर तक्रार झाली असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ऑडिट करण्याच्या संदर्भामध्ये व्हिजिलन्सच्या माध्यमातून ऑडिट करण्याच्या संदर्भात ऑलरेडी यंत्रणा राबवली जाते। नॅशनल हायवे या संदर्भामध्ये काम करतो, नॅशनल हायवेची या संदर्भातली एक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा या संदर्भात जे काही तपासणी करायला हवी ती तपासणी करते। आपणा सर्वांना माहित आहे की 10 टप्प्यामध्ये असणार हे सगळं काम आहे, त्यामधला पहिला टप्पा 42 किलोमीटर हा 10 तारखेच्या अगोदर 100% पूर्ण होईल, यात काही शंका नाही। पुढचा जो कासूपासूनचा असणारा जो टप्पा आहे तो अत्यंत किचकट असणारा टप्पा आहे, त्याच्यामध्ये आपण आता पांडापूर या भागामध्ये आता आहोत आणि या ठिकाणी सुद्धा CTP चे 2 सेट हे आत्ता जे अधिकचे जे मागवले पाहिजे होते ते अधिकचे सेटसुद्धा या भागांमध्ये आत्ता आलेले आहेत। उद्यापासून त्या अधिकच्या सेटनी पण नव्याने जे कामाला सुरुवात करायला पाहिजे ती नव्याने, या 7 किलोमीटरचा जो पॅच आहे हा 7 किलोमीटरचा पॅच अतिशय किचकट आहे आणि या ठिकाणी काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे ह्या पॅचमध्ये सुद्धा कामाला सुरुवात होईल आणि या पूर्ण 42 किलोमीटरमध्ये सुद्धा ऑलरेडी 7 ते 7.5 किलोमीटर जे आम्हाला CTPने काम करायचं होतं त्यामधलं 7.5 किलोमीटरचं काम ते ऑलरेडी सिंगल लेन हे पूर्ण झालं। CTP यंत्रणेच्या सगळ्या मशिनरीज ज्या आहेत, या मशिनरी ज्या आहेत त्या बाहेरून आलेल्या सगळ्या मशिनरीज आहेत, परंतु याला लागणारा जो रोलर आहे जो 20 टनाचा रोलर लागतो तो रोलर सध्या इथे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आजूबाजूच्या असणाऱ्या भागांमधून तो रोलर येणं अपेक्षित आहे। 2-3 दिवसापासून रोलर जो 20 टनाचा लागतो तो येणं अपेक्षित आहे। आत्ताच इथे असणारे अनेक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना विनंती केली आहे की आपण आपल्याकडे उपलब्ध जर असेल तर तो आणावा, अन्यथा तो रोलर यायला जो कालावधी लागतो कारण 20 टनाचा रोलर हे आणणं बाहेरून कुठून तरी आणणं त्याला वेळ लागतो। ही मशिनरी आहे, मशिनरीबरोबर येणारा रोलर आहे हा अजून 2 दिवसानंतर यांच्यावर येणार आहे, पण ते 2 दिवसही वाया जाऊ नयेत म्हणून इथूनच रोलर घ्यावा अशा पद्धतीचे निर्देश हे आम्ही दिले। मुसळधार पाऊस जर आला तरच या सगळ्या गोष्टीला अडथळा होतो, ही टेक्नॉलॉजी वापरण्याचं कारणच हे आहे की पावसामध्ये सुद्धा काम चालू राहिलं पाहिजे, रिमझिम पावसामध्ये या सगळ्या विषयाला किंवा या कामाला कुठेही अडथळा येत नाही, परंतु जोरदार जर पाऊस आला तरच याला सगळ्याला थोडासा अडथळा येतो, परंतु खात्री आहे की
10 तारखेच्या आत सिंगल लेन जी आम्हाला करणं अपेक्षित आहे ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल. काय की माझं ऑलरेडी या संदर्भामध्ये कालच राजसाहेबांबरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही या रस्त्याने पदयात्रा काढणार आहोत. लोकशाही मार्गाने त्यांनी पदयात्रा काढावी यामध्ये काहीच अडचणीचं नाही. आणि फक्त माझी एवढीच विनंती आहे की रस्त्यामध्ये जे ज्या ठिकाणी काम सुरू आहे कामाला कुठेही अडथळा येऊ नये एवढंच फक्त मी त्यांना विनंती केली.